या पुस्तकातलं कोडं कुहु आणि श्लोक सोडवणार आहेत, पण ते एकत्र येऊन सहधर्मी हो. थोडक्यात कुहुताई आणि श्लोक भाऊंना एकमेकांशी लग्न करावं लागेल. श्लोक बरोबर लग्न. मला वाटायचं माझा शब्द तुझ्यासाठी अंतिम शब्द असेल, पण तुम्ही म्हणाल तसंच होईल. कुहूला तडकाफडकी किडनॅप केलं गेलं, याचाच अर्थ देवाची इच्छा अशी आहे की श्लोकचं लग्न कुहूशी न होता गौरीशी व्हावं. आता काय करायचं श्लोक? आपल्या मनाचा कोणी विचार करतच नाहीये. काय करणार आपण? माझं तर डोकंच चालत नाही. चैतन्य स्वामी सांगितल्यामुळे एक वेळ तुझा बाबा तयारही होईल, पण मनातून आनंदी नसतील ते. पण आईचा तर काही प्रश्नच नाही. इतकी टोकाची वागती ना, दोन शब्द बोलायला सुद्धा जड जात आहे तिला. बाबाचं आणि काकूचं भांडण झाल्यानंतर सगळेच मार्ग बंद झाले. दोघे हटून बसलेत रे, कसे तयार होणार आहेत ते? तरी लग्न करावंच लागेल तुम्हाला. नारायण, तू इथे? अन्न गुरूंचा निरोप घेऊन आलोय. त्यांना नवीन ईश्वरी संकेत भेटलेत असं म्हणाले ते. आणि ते असे की श्लोक आणि कुहू म्हणजे तुम्हाला दोघांना नाण्याचं कोड हे एकमेकांच्या सहाय्यानं सोडवावं लागेल. आणि त्या पुस्तकात म्हणे एक मंत्र दडलाय जो तुम्हाला दोघांना तुमच्या लग्नानंतरच सापडणार आहे. त्यामुळं कुहूताई लग्नाला तर पर्याय नाही. वा रे वा, हा काय वेडेपण आहे? मी अण्णा गुरुंना वाटलं म्हणून आम्ही लग्न करायचं, मलाही मान्य नाहीये. म्हणजे मला कुहूशी लग्न करायचं, कुहूशीच करायचंय, पण अण्णा गुरु म्हणतात म्हणून अजिबात नाही. आणि असंही सध्या माझी कंपनीमधली पोझिशन ढळली आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम्स मधून जातोय मी, आणि माझ्या अशा कंडिशन मध्ये मला कुहूला नाही ओढायचं, माझ्यामुळे तिला त्रास नको. एक मिनिट, तुझ्या फिनान्शियल स्टेटस कडे बघून मी तुझ्या प्रेमात पडले का? होत्याच ना. मला अन्न गुरुंचं जाऊ दे, तुमच्या फायनान्शियल पोझिशनचं पण जाऊ दे. मला सांगा लग्न करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय? सांगा कुहूताई काय? अहो प्रेम आहे ना. आणि तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे तर मग तुम्हाला त्रास कसला होऊ श्लोक भाऊ? नाही नाही, मला हे मान्यच नाही. अरे असं उचरुंकल माणसासारखं लग्न नाही करायचंय मला, ही पद्धत आहे. आणि आईदारांच्या संमती इतकीच कुहूच्या बाबांची संमती महत्वाची, आणि ती मिळाल्याशिवाय आम्ही लग्न करणार नाही. नाही, या बाबतीत मला श्लोकच पटतय. आणि आपण करू ना तयार त्यांना, आपण मनवून तर बघूया. आणि ते तयार झाले कीच लग्न करू, हो ना श्लोक? बरोबर आहे सगळं, अगदी बरोबर आहे. पण श्लोक भाऊ, इकडं लोक प्रेमातलं प्रेम ऐकला तरी लग्न करते उडी मारून, आणि तुम्ही किती लांब नि लावतोय हो? काय हे असं जर लग्न लांबवलं तर नाण्याच्या कोड्याच आणि पुस्तकाचं कसं व्हायचं सांगा? मी तुला परत सांगतो, त्या अण्णा गुरुंना मिळणाऱ्या संकेतांचा, त्या नाण्याचा आणि त्या पुस्तकाचा आणि माझ्या लग्नाचा काहीही संबंध नाही. आणि तुझा काय प्रॉब्लेम रे? तुझं लग्न झालं ना मग तुला का घाई आहे? माझं तर झालंच लग्न, मला कसली आली घाई? मग आमचंही होईल, जरा थांब, घाईकुतीला येऊ नको. पण होईल तेव्हा सगळ्यांच्या संमतीने होईल, तोपर्यंत आम्ही वाट बघू. हा श्लोक म्हणजे ना, आपण जिकडे ढकलावं त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला जातो. आता काय करावं याच? काय रे केदार? आई
बोल ना. काही नाही, जरा बोलायचं आहे तुझ्याशी. हा मग बोल. नाही, आज जरा स्पष्टच बोलतो. अरे इतकं अडखळायला काय झालं, बोल काय ते. आई तू तुझा हट्ट सोड आणि श्लोक आणि कुहूच्या लग्नाला तू मान्यता द्यावीस असं माझं मत आहे. असू शकत. आई अग असं काय करतेस? अग लग्नावरच माणसाचं पुढचं सगळं आयुष्य अवलंबून असत ना. तेच जर मनासारखं नाही झालं तर माणूस सुखी नाही होऊ शकत. आणि आई जर श्लोक आनंदी राहिला नाही तर आपण सगळे आनंदी राहू शकणार आहोत का? आई लग्नाबाबत तरी ही बळजबरी नको करू सांगतो. त्याच्या हिताची गोष्ट करते मी, पण हिताच्या गोष्टी ऐकतात का मुलं? तुलाही तुझ्या मनासारखं करू देत होते मी, इशारा देऊन चुकांवर पांघरून घालत होते. काय झालं? तू तुझ्या मनासारखं केलंस आणि हरिपूर कायमच तुटलं आम्हाला. कुठल्या तोंडाने जायचं आता तिथे? जन्मभराचा कलंक लागला ना. श्लोकच्या बाबतीत ती चूक करायची नाहीये मला, मग मी कठोर वाटले तरी चालेल. आई अगं झालीये माझी चूक. हे बघ, 50 वेळा कबूल केलीये मी, ती माफी मागितलीये त्यासाठी. आणि म्हणूनच मी आज योग्य गोष्टीच्या मागे उभं राहायचा प्रयत्न करतोय. आई तू हट्ट सोड. अरे वा, म्हणजे चूक माझीच होय. दोन्ही मुलांना सांभाळून घेत राहिले तर दोन्ही मुलं आज माझाच कान चावत आहेत. तुझं चुकतंय म्हणे. आई आमच्या सगळ्यांचं सोड, पण अगं अण्णा गुरूंनी सांगितलंय ना की श्लोकच्या हातूनच आपल्या घराण्याचा उद्धार होणार आहे. मग श्लोकच्या मनाविरुद्धच वागून कसं चालेल अगं? कितीही आणि काहीही युक्तिवाद केलास तरी माझं मत बदलणार नाही. काय स्वामी, आज एकदम लेखणी घेतली आहेत हातात. हे काय लिहिलंय तुम्ही? काय करणार देवी? मी आपला रामासारखा सरळ मार्गाने गुंता सोडवायला गेलो होतो आणि माणसे इतके आडेल तट्टूपणे वागतात ना, मला चतुर होऊन कृष्णाच्या भूमिकेत जावंच लागतं. काय करणार स्वामी? पण हे बघा देवी, श्लोक आणि कुहूला इथपर्यंत आणून मी पोहोचवले, पण त्यांच्या लग्नाच्या प्रवासात आता इतके अडथळे येत आहेत. आकाश आणि नंदिनी लग्नाला परवानगी द्यायला तयार नाहीत. बर, ते जोवर त्यांची साथ आणि आशीर्वाद देत नाहीत तोवर श्लोक आणि कुहू सुद्धा पुढे जायला तयार नाहीत. आता अशा परिस्थितीत काय करायचं? पण तुम्ही जो मार्ग निवडलाय तो आडवणाचा आणि अतिशय धोकादायक आहे. बर मग, नाही आता काय दुसरा पर्याय नाही. कमळ बघा. नंदिनी रोज आपल्या फोटो समोर उभी राहून आपल्याला ते कमळ वाहते, पण इतके दिवस ते कमळ वाहताना त्या कमळाचा गुण ती घेऊ शकलेली नाहीये. तो गुण म्हणजे अलिप्ततेचा. पाण्यात राहूनही कमळ भिजत नाही, पण नंदिनीला मात्र संसारात असताना अलिप्त राहणं जमलेलं नाही. असो, ते फक्त अण्णा गुरूंनाच साधले आणि चैतन्याचा तर प्रश्नच नाही. पण आपल्यासाठी सगळेच सारखे आहेत ना देवी, सगळ्यांना मार्ग दाखवणं हे कामच आहे आपलं.
सध्याला ही चिठ्ठी पोचवून येतो योग्य ठिकाणी. बघूया काही उपयोग होता का. स्वामी सांभाळू. स्वतः नाही गेला, ती शक्ती त्याला बरोबर घेऊन गेली. मला माझी शक्ती वाढवावी लागेल. आता एकमुखी रुद्राक्षाच्या वाटेमध्ये बऱ्याच शत्रूंचा सामना करावा लागणार बहुतेक. जय हो. स्वामी काय झालं? केदार आलाय. चैतन्य चैतन्य. केदार एवढ्या रात्री? हो स्वामी. स्वामी श्लोक आणि कुहूच्या लग्नासाठी माझ्या आईला तयार करायचा मी खूप प्रयत्न केला, पण स्वामी ती ऐकायला तयारच होत नाही आणि ती या लग्नाला आता तयार होईल असं मला वाटत नाही. नाही नाही, पण ते दोघे तयार आहेत ना लग्नाला. हो, त्यांना करायचंय लग्न, पण आई जोपर्यंत या लग्नाला परवानगी देत नाही तोपर्यंत श्लोक हे लग्न करणार नाही. त्यांच्यावर दबाव आणावा लागेल. पण स्वामी हे कसं करायचं? स्वामीजी तुमच्यासाठी पत्र आले. काय यात? स्वामी एक बातमी. बातमी? काय झालं? काय झालंय काय विचारताय? वाचा हे. काय काय झालं शलाका? कसे करता बोलू? कळेल दादा, वाचा. मोस्ट एलिजिबल बॅचलर श्लोक दशपुत्र यांचा विवाह झाल्याची बातमी उघड. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली पत्नी कुहू दशपुत्रे हिच्या बरोबर पुणे सांगली महामार्गावरती एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. श्लोक बरोबर लग्न केलं असतं.
बाबा अरे हे काय छापलंय मग काय लिहिलंय इकडे मोस्ट एलिजिबल बॅचलर श्लोक दशपुत्र यांचा विवाह झाल्याची बातमी उघड काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली पत्नी कुहू दशपुत्रे हिच्याबरोबर पुणे सांगली महामार्गावरती एका हॉटेलमध्ये मुक्काम केला वाचा ना पुढे बातमी संपलेली नाहीये मीच वाचते हॉटेलच्या रजिस्टर मध्ये मिस्टर श्लोक आणि मिसेस कुहू दशपुत्रे अशी दोघांची नावं नोंदवलेली आहेत दोघांचा हॉटेलमधला फोटो ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे श्लोक दशपुत्रेंनी आपलं लग्न का लपून ठेवलं याची चर्चा सामाजिक आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चांगलीच रंगली आहे शिवाय श्लोकवर फिदा असलेल्या असंख्य फिमेल फॅन्सचं हार्ट ब्रेक झाले श्लोक दशपुत्रे या विषयात काही स्टेटमेंट करतात का याकडे मीडियाचं लक्ष लागून राहिलेलं आहे मिस्टर आणि मिसेस दशपुत्र म्हणून तुम्ही हॉटेलमध्ये राहिलात नाही नाही बाबा हे खोट आहे एक शब्द खोटा बोलू नकोस माझ्याशी कुहू जर हे काही असलं वेडं वाकडं असेल ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही अहो किती वेळा सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना की आम्ही दोघांनी चोरून लग्न नाही केलंय लग्न आम्ही आई अगं चोरून लग्न केलं असत आल्यानंतर तुला मनवत बसलो असतो का मी तू आणि कुहूचे बाबा आमच्या लग्नाला तयार होईपर्यंत आम्ही लग्न करणार नाही होत हे त्या दिवशी स्पष्ट केलं की नाही मी पण भाऊजी पेपरात जी बातमी छापून आली ती खरीच आहे ना म्हणजे तुमचंच नाव आहे ना पेपरात छापून आलेलं की तेही खोटं आहे बाबा मी खरं सांगते तुला आमची गाडी रस्त्यात बंद पडली होती म्हणून आम्हाला हॉटेलमध्ये राहायला लागलं बाबा हे बघ तिथे फक्त नाव नोंदवण्यासाठी म्हणून आम्ही हे केलं बाकी काहीच नाही मी काहीच वावगं वागलेलं नाहीये बाबा माझी काहीच चूक नाहीये मी तुला खरं सांगते माझं आणि श्लोकचं लग्न झालं नाहीये हे काय लिहिलंय वाच जरा नीट मिस्टर आणि मिसेस दशपुत्र म्हणून तुम्ही हॉटेलमध्ये राहिलात अहो इनी बदनामी कसली आहे यार आज झालेलं नाहीये पण आज ना उद्या मी कुहूशीच लग्न करणार आहे मग बदनामी काय अयो बघताय ना काय बोलतायत हे असं लग्न आधी ह्यांच्या बरोबर हॉटेलमध्ये राहिलेल्या मुलीशी लग्न लावणार आहात तुम्ही यांचं बहिणी प्लीज प्लीज आई तुम्ही गौरीला दिलेला शब्द राखणार आहात की नाही प्लीज काहीतरी बोला असं अलीप तर आणा तर थांबवा जे बोलायचं ते सगळं बोलली मी ही बातमी म्हणजे श्लोकचा नाही माझा निर्णय योग्य होता याचा पुरावा आहे आता निर्णय श्लोकनी घ्यायचा आहे आई की कुहू आता निर्णय घ्यायचा चान्सच नाही ना माऊली आता जग जाहीर तर झालेलं आहे की या दोघांचं लग्न झालं म्हणून आता मला तर वाटते खरोखरच लग्न करून टाकावं लागेल हे बघ हो ही अशी बातमी छापून जर का श्लोक माझ्यावरती दबाव आणणार असेल ना तर मी अजिबात भीक घालणार नाहीये लक्षात ठेव
हे पहा श्लोक, बातमी गंभीर आहे. दादा पण विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलत आहे. तरी सुद्धा या बातमीची दखल घ्यावीच लागेल. मी कुहूच्या बाबांशी बोलतो. नारायण, कुहूला फोन करून सांग की आम्ही भेटायला येतो म्हणून.